नमस्कार, एम सी एन न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. करिअर मंत्र या कार्यक्रमात आपण विद्यार्थ्यांनी काय करिअर करावं यासाठी वेगवेगळ्या पाहुण्यांशी गप्पा मारत असतो, तज्ज्ञांशी बोलत असतो. आज असंच शहरातलं भव्य दिव्य आणि प्रसिद्ध असं जे कॅम्पस आहे, एक शैक्षणिक संकुल आहे, त्या शैक्षणिक संकुलातील CSMS पॉलिटेक्निकचे प्राचार्य जे बी डोंगरे सर आपल्यासोबत आहेत. पॉलिटेक्निक किंवा अभियांत्रिकीमध्ये एक मोठं नाव सरांचं आहे. ते आज आपल्याला एकूणच 10वी 12वीनंतर काय करिअर असलं पाहिजे, काय केलं पाहिजे यावरती मार्गदर्शन करणार आहेत. सर, स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे आपलं. धन्यवाद. एकूणच आता 10वीचे निकाल लागलेत, 12वीचे. ह्या सगळ्या मुलांना खूप 100-100 गुण मिळालेत, त्या सगळ्यांचं अभिनंदन करत आपण पुढं या सगळ्या मुलांनी काय करिअर केलं पाहिजे, कुठल्या दिशेनं गेलं पाहिजे, काय सांगाल? सर्वप्रथम मी खरंच MCNचं कौतुक करतो, कारण विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जी तळमळ आपण दाखवता आणि विद्यार्थ्यांना घरी बसल्या त्यांच्या करिअरबद्दलची माहिती मिळावी याच्यासाठी आपण जो काही खटाटोप करतो याबद्दल MCNचं सर्वप्रथम अभिनंदन. धन्यवाद. आणि 10वी आणि 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचंही अभिनंदन. खरंच यावर्षी आपण म्हणाला तसा खूप विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100% घेतलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना एक अभ्यासाची रुची निर्माण झालेली आहे, अभ्यासामध्ये ओढ निर्माण झालेली आहे आणि अभ्यासाचं महत्त्व कळालेलं आहे. विद्यार्थी जेव्हा अभ्यासाला लागतो तेव्हा त्याला असं वाटायला लागतं की मला एक चांगल्या करिअरची आवश्यकता आहे, मला एक सक्सेसफुल पर्सन बनायचं आहे आणि याच्यासाठी अनेक ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. 10वीनंतर 12वीनंतर आपण मेडिकल, इंजिनिअरिंग या सगळ्या अनेक फील्ड आहेत की जिथं आपण आपलं करिअर करू शकतो. परंतु मला सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांना असं सांगायचं की करिअर करत असताना आपण आपली परिस्थिती, आपले पॅरेंट्स, आपला विभाग, आपला रिजन या सगळ्यांना समोर ठेवून आणि आपला अभ्यासामधला जो स्कोर आहे याला समोर ठेवून आपण आपलं करिअर केलं पाहिजे. आणि ते करिअर जर निवडलं आणि त्या करिअरमध्ये जर आपण वाटचाल करत राहिलो तर नक्कीच मला असं वाटतं की आपण उच्च असं यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही. सर, तुम्ही यांत्रिकी शिक्षणातील आपण तज्ज्ञ आहात, बरेच दिवस आम्ही तुम्हाला खूप जवळून बघतोय. CSMS सारख्या संस्थेत एक त्या कॅम्पसचं सगळीकडे नाव आहेत करताना आणि एकूणच आम्हाला आजच्या ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकमध्ये आपल्याला काय करिअर करता येईल, अभियांत्रिकीमध्ये काय करिअर करता येईल, हा आजच्या शोचा उद्देश आहे. तर 10वी 12वीनंतर किंवा 10वीनंतर पॉलिटेक्निकला किती करिअर आहे आणि तिकडे जाताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ते करिअर निवडताना काय ऑप्शन सध्या विद्यार्थ्यांकडे आहे? खूप चांगला प्रश्न आपण विचारला आहे. आज जर आपण बघितलं तर औरंगाबाद शहरामध्ये एक खूप असा मोठा प्रोजेक्ट येतो आहे ज्याला आपण दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असं म्हणतो. एक्झॅक्टली. तर हा DMIC प्रोजेक्ट साधारण 12 ते 14 हजार एकरवरती अगदी बिडकीनपासून ते सेंद्रा MIDC येतो आहे. 7 लाखापेक्षा जास्त इंजिनियर्सची त्या ठिकाणी आपल्या गरज आहे. आणि मग हे करिअर निवडत असताना आपल्याला अपॉर्च्युनिटीज कुठं मिळतात हे पण आपण बघितलं पाहिजे. आपल्याला मला सांगायला आनंद वाटतो की 10वीनंतर अतिशय म्हणजे जगातला सगळ्यात चांगला कोर्स म्हणून ज्याची निवड झालेली आहे असा इंजिनिअरिंगमधला पॉलिटेक्निक डिप्लोमा हा कोर्स आहे. अगदी 10वीनंतर 3 वर्षामध्ये हा कोर्स आपण पूर्ण करू शकतो आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना या इंडस्ट्रीजमध्ये सर्वात जास्त मागणी आहे. म्हणजे मी तर असं म्हणेल की ज्यांना ज्यांना डिप्लोमानंतर जॉब करायचा आहे अशा अगदी सर्व विद्यार्थ्यांना 100% नोकरी मिळते. त्यामुळे डिप्लोमा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑप्ट करावा, तो विद्यार्थ्यांनी निवडावा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना 10वीनंतर 3 वर्षामध्ये जॉब करणं शक्य होईल. दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर ऑप्शन असं असतं की जर जॉब करायचा नसेल, ज्यांना इंजिनिअरिंगला पुढे शिक्षण घ्यायचं आहे, BE करायची आहे, तर पुन्हा डायरेक्ट सेकंड इयरला त्यांना ॲडमिशन घेता येऊ शकतं. म्हणजे 3 वर्षे डिप्लोमा 3 वर्षे डिग्री, 6 वर्षामध्ये 10वीनंतर डिप्लोमा आणि डिग्री असे दोन्हीही कोर्सेस करून तो विद्यार्थी आपलं चांगलं करिअर घडवू शकतो, तो अभियांत्रिकीमध्ये परिपूर्ण होऊ शकतो. पूर्ण होऊ शकतो. तर आता या सगळ्या अभियांत्रिकी पॉलिटेक्निकमध्ये आपण कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आणि कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहे आणि कुठं कुठं त्याच्यातनं आपण कसं करिअर करू शकतो? म्हणजे तुम्ही म्हणालात की हे सगळ्यात बरोबर आहे की ज्याला याच्या परिस्थिती घरची जरा बेताची आहे, खूप तो पूर्ण डिग्री करू शकत नाही, पूर्ण 12th करणं, परत पुढच्या 4 वर्ष डिग्रीचे करणं, तोपर्यंत आई वडील त्याला पैसे पुरू शकतील की नाही, त्यांच्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती असेल की नाही, तर तो डिप्लोमा करून 1-2 पैसे कमवायला लागून नंतर पुढं काही करू शकतो. तर यामध्ये डिप्लोमामध्ये आपल्याकडं किंवा आता कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत, त्यांचं काय महत्त्व आहे? खरं म्हणजे डिप्लोमामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग सारखा अतिशय चांगला कोर्स सध्या या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये
अतिशय डिमांडिंग असलेला कोर्स आहे. आपण पाहता की सॉफ्टवेअरची प्रत्येक ठिकाणी गरज असते, याच्यासाठी कम्प्युटरसारखा कम्प्युटर इंजिनिअरिंगसारखा कोर्स आहे. आज टेलिकम्युनिकेशनमध्ये एवढी मोठी घोडदौड सुरू आहे, इंटरनेट रोजच्या रोज नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, मोबाईल्स कंपन्यांमध्ये मोबाईल्समध्ये नवीन नवीन चेंजेस येतात, आणि साधारणतः टेलिकम्युनिकेशनशिवाय माणूस राहूच शकत नाही असा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हाही अतिशय चांगला कोर्स आहे. आज आपण पाहतो की ऑटोमोबाईलमध्ये खूप सारी क्रांती झालेली आहे, वेगवेगळे वाहनं येत आहेत, वेगवेगळ्या मशीन्स तयार होत आहेत, याच्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर्स आणि असे वेगवेगळे अनेक कोर्सेस इंजिनिअरिंगमध्ये येतात. परंतु या बेसिक कोर्सेसला सर्वात जास्त मागणी आहे. या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना त्या त्या फील्डचं परिपूर्ण नॉलेज मिळतं. आणि मला आणखी एक आनंद वाटतो सांगायला की MSBT ने मागच्या वर्षी पॉलिटेक्निकसाठी एक नवीन कोर्स डिझाईन केला, ज्याला आपण नवीन करिक्युलम असं म्हणतो, ज्याला आय स्कीम असं म्हटलंय. आय स्कीमचा अर्थ त्यांनी आय म्हणजे इंडस्ट्री ओरिएंटेड स्कीम असं म्हटलंय, आणि मागच्या वर्षी तो लागू झाला, त्याचे रिझल्ट्स खूप छान आलेले आहेत, आणि यावर्षी तो आता सेकंड इयरला नवीन अभ्यासक्रम येतोय. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना इंडस्ट्री टच कसा देता येईल आणि इंडस्ट्रीच्या सोबत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दरम्यान कसं काम करता येईल याच्यावरती त्यांनी जास्त फोकस केलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक विषयाला एक सेपरेट इंडस्ट्रीचा प्रोजेक्ट दिलेला आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनी छोटे छोटे इंडस्ट्रीचे प्रोजेक्ट्स करावेत, इंडस्ट्रीमधले छोटे छोटे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करावेत आणि त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन देण्याचं काम या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी केलेले याही वर्षी करतायत. आणि या नवीन स्कीममध्ये त्यांना इंडस्ट्रीमध्ये अतिशय चांगलं नॉलेज मिळते. खरंच खूप चांगलं, म्हणजे मलाही कदाचित माहीत नव्हतं, पालकांनाही माहीत नव्हतं, नसेल कदाचित काय असेल, तर हा खूप चांगली कन्सेप्ट आहे. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेजही मिळेल चालू असताना आणि सोल्युशन देता येईल विद्यार्थ्यांना ते का या सगळ्या गोष्टीमध्ये. आता हा जो आहे याची जी ॲडमिशनची प्रोसेस कधी सुरू होती आहे आणि समजा ज्यांना 10वीनंतर पॉलिटेक्निकला जायचं आहे त्यांनी कॉलेजेस कसे प्रिपेअर केले पाहिजे? खरं म्हणजे आत्ताच ॲडमिशनची प्रोसेसचं नोटिफिकेशन आलेले आणि विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये सर्वात पहिला जो टप्पा असतो तो म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं आणि या शासनाचे DTEचे फॅसिलिटेशन सेंटर्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या पॉलिटेक्निकला दिलेले आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे ऑप्शन फॉर्मचा, की विद्यार्थ्यांना कुठल्या पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचं आहे, कुठल्या ब्रँचला ॲडमिशन घ्यायचं आहे याच्याबद्दलचं ऑप्शन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया असते ती अतिशय महत्त्वाची असते. त्या ऑप्शन फॉर्म भरताना कमीत कमी एक ऑप्शन आणि जास्तीत जास्त 300 ऑप्शन्स आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. परंतु मला या मुद्द्याला धरून आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या की बऱ्याच विद्यार्थ्यांचं ऑप्शन फॉर्म भरताना काही त्रुटी जाणवतात किंवा चुका होतात, तर त्यापूर्वी ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी अतिशय मन लावून केल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी त्या ज्या ठिकाणी त्यांना पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचं त्या ठिकाणी त्यांनी कॅम्पसला व्हिजिट करावी, कॅम्पसला भेट देऊन त्या ठिकाणचं ब्रांचेस कुठल्या आहेत, आपल्याला जी पाहिजे ती ब्रांच आहे का आणि विशेषतः त्या पॉलिटेक्निकमधल्या फॅसिलिटीज आहेत का हे बघणं गरजेचं आहे. फॅसिलिटीजमध्ये सर्वसाधारणपणे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे त्या ठिकाणची फॅकल्टी कशी आहे, कारण त्या विद्यार्थ्यांना घडवणारा हा फॅकल्टी वर्ग असतो आणि फॅकल्टी हा त्या संस्थेचा आत्मा आहे, म्हणून ती फॅकल्टी एक्सपिरियन्स्ड आहे का हे बघितलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला एक छोटासा क्रायटेरिया असा आहे की MSBT दरवर्षी पॉलिटेक्निकचं एक मॉनिटरिंग करत असते, ऑडिट करत असते आणि या ऑडिटच्या मध्ये पुअर, गुड, व्हेरी गुड आणि एक्सलंट असे वेगवेगळ्या प्रकारचे दर्जे असतात. प्रत्येक ब्रांचला एक्सलंट दर्जा असलेलं जर पॉलिटेक्निक असेल तर मला वाटतं की त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी एक्सलंट आहेत आणि मला आनंद वाटतो की CSMSSच्या सर्व ब्रांचेसला एक्सलंट दर्जा मिळालेला आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी मशिनरी आहेत का, प्रॅक्टिकलच्या किट्स आहेत का, इक्विपमेंट्स आहेत का आणि ते चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जातात का, हे सगळं बघितल्यानंतर मग विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीचं कॉलेज आणि ब्रांच निवडावी. त्यानंतर मग ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर ARCला जाऊन त्याचं कन्फर्मेशन करावायचं असतं आणि त्या ठिकाणी कन्फर्मेशनच्या नंतर मग त्या त्या कॉलेजेसला त्यांची मेरिटनुसार अलॉटमेंट होते. अलॉटमेंट झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला रिपोर्टिंग करायचे आणि त्या ठिकाणी फीज भरून ॲडमिशन घ्यायचे.
एकंदरीत प्रोसेस आपण समजून घेतोय आतापर्यंत. इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंगमध्ये काही नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत, करिअर पुढं कसं आहे यावरती चर्चा आपण करणार आहोत. तुर्तास एक ब्रेक घेतोय. स्वतः प्रिन्सिपल जी बी डोंगरे सर आपल्यासोबत आहेत, जे आपण सगळ्या विद्यार्थ्यांना गाईड करतात, जितके लोक चॅनल बघतात, सगळ्या पालकांना जो या करिअरचा मेसेज देत आहेत. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करतोय आणि आज आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून CSMS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे डोंगरे सर आपल्या सगळ्यांना गाईड करतायत, मार्गदर्शन करतायत. पॉलिटेक्निकमधल्या संधी यावरती आपण चर्चा करतोय. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी की आपण ॲडमिशन कसं घेतलं पाहिजे, काय प्राधान्य दिलं पाहिजे यावरती चर्चा करत होतो. सर, या सगळ्या याच्याकडे जाताना तुमचं कॅम्पस आम्ही बघितलं आहे, तुम्ही ज्या का CSMS कॅम्पस आणि पॉलिटेक्निकमधनं घडणारे विद्यार्थी आम्ही मागेल काही त्याचे रिझल्ट अनेक दिवसापासून बघतोय. तिथं आपण प्रिन्सिपल आहात, आपल्या एकूण कॅम्पसबद्दल, आपल्या कॉलेजबद्दल काय सांगाल, कुठल्या ॲक्टिव्हिटी तिथं एक्स्ट्राच्या मुलांसाठी केल्या जातात? खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. मागच्या 9 वर्षापासून मी त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम करतो. आम्ही सलग 3 वर्ष झालं आम्हाला एक्सेलन्सीचा दर्जा आहे आणि MSBT मध्ये 480 पॉलिटेक्निकमध्ये हार्डली 8-10 कॉलेजेसला हा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम आमचं जे मॅनेजमेंट आहे, आमचे अध्यक्ष स्वतः जे इंजिनियर आहेत रणजित भैयामुळे आणि आमचे सचिव माननीय पद्माकरजीमुळे, यांच्या विजनमधून आम्हाला अशा सूचना असतात की प्रत्येक गोष्ट तुम्ही विद्यार्थ्यांसाठी करा, अगदी स्टुडंट ओरिएंटेड करा. आणि आपल्याला विद्यार्थी हाच एक समोरचा महत्त्वाचा मुद्दा ठेवून विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटवरती सगळ्यात जास्त आम्ही काम करतो. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये, पेपर प्रेझेंटेशनमध्ये अनेक प्राइजेस मिळवलेले आहेत. विद्यार्थ्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही समरच्या 1.5 महिना जो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 1.5 महिना प्रत्येक ब्रांचच्या नुसार विद्यार्थ्यांना ट्रेनिंगसाठी इंडस्ट्रीमध्ये पाठवतो. म्हणजे ही गोष्ट तर आमचे MSBTचे डायरेक्टर स्वतः त्यांनी ॲप्रिशिएट केली की सगळ्या विद्यार्थ्यांचं साधारण आम्ही 160 इंडस्ट्रीसोबत असोसिएटेड आहोत आणि या 160 इंडस्ट्रीच्या सोबत या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही ट्रेनिंगला पाठवतो. त्या इंडस्ट्रीचे जे एक्सपर्ट्स असतात त्या एक्सपर्ट्सला आम्ही कॉलेजेसला बोलवतो, त्यांचं अगदी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून घेतो. आमच्या दरवर्षी फॅकल्टीज इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंगला जातात, जेणेकरून त्या इंडस्ट्रीमध्ये सध्या काय चालू आहे आणि विद्यार्थ्यांना कुठल्या पद्धतीचं नॉलेज आपण दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. त्याच्यासोबतच त्या विद्यार्थ्यांना एक वेगळं ऑलराऊंडर पर्सनॅलिटी बनावी म्हणून काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात, गॅदरिंगसारखे उपक्रम राबवले जातात. स्पोर्ट्स महत्त्वाचं म्हणजे स्पोर्ट्सला मागच्या वर्षी आम्हाला 3 गोल्ड मेडल मिळाले. तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या ॲक्टिव्हिटी राबवल्या जातात. परंतु मला सगळ्यात महत्त्वाची एक ॲक्टिव्हिटी अशी सांगायची आहे की एक विद्यार्थ्यांनी असा इनिशिएटिव्ह घेतला आहे की आपण शिकतो, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे ज्या फॅसिलिटीज मिळतात, या फॅसिलिटीजच्या जोरावर आपण शिक्षण घेतो, मोठं होतो. परंतु मग आपल्या समाजाला याचा काय फायदा? तर मग विद्यार्थ्यांनीच अशी एक चळवळ उभी केली आहे की मी शिकलो, मी पुढे गेलो, परंतु माझ्या मागच्या शाळेतल्या इतर विद्यार्थी बांधवांना किंवा माझ्या परिसरातल्या विद्यार्थी बांधवांना कमीत कमी एक 5 विद्यार्थ्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन केलं पाहिजे, जेणेकरून समाजातल्या अगदी तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि ही शिक्षणाची गंगा पुढे नेली पाहिजे. मला या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होतो की शासनाच्या SC ST आणि NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जी काय ट्युशन फीस असेल ते ती पूर्णपणे 100% स्कॉलरशिप म्हणून मिळते. 5% जागा प्रत्येक पॉलिटेक्निकमध्ये अतिशय मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांसाठी TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम या अंतर्गत पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. म्हणून ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मेरिट आहे, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतलेत, मार्क्स मिळवलेत, अशा विद्यार्थ्यांना आणि अगदी तळागाळातल्या विद्यार्थ्यांना ही शिक्षणाची गंगा उपलब्ध आहे. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये असे अनेक गरीब विद्यार्थी आत्तापर्यंत शिकून गेलेत आणि संस्थेने आणि आमच्या सर्व फॅकल्टीने अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत केली आहे आणि यापुढेही आम्ही ती करणार आहोत. सर, की आता एक मला या चर्चासत्राच्या समारोपाकडे जायचं आहे. एकूणच इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निकच्या सगळ्या जे पालक बघतायत, विद्यार्थी आहेत, त्यांना आपण
काय संदेश द्याल आणि त्यांना एकूणच या क्षेत्राकडे येण्यासाठी या इकडे येऊन करिअर करावं यासाठी काय तुमचा मेसेज असेल? विद्यार्थ्यांना तर मी अगोदर सांगेल की मी सांगितल्याप्रमाणे दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना पटकन जॉब पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, पुढेही शिक्षण घ्यायचे जॉब करत करत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी मार्क्स असतील चांगले तरीसुद्धा पॉलिटेक्निक हा पर्याय निवडावा. कारण पॉलिटेक्निकमध्ये 3 वर्षानंतर आपण स्वतःच्या पायावर उभा राहतो, सक्षम होतो. पॉलिटेक्निकनंतर शिकायचं असेल तर पुढे डिग्री करा, एम ई करा, पी जी करा, एम टेक करा, पी एच डी करा. शिक्षण हे म्हणजे चालत राहणारी गोष्ट आहे, परंतु आपण पॉलिटेक्निकनंतर 3 वर्षामध्ये आपल्या पायावर उभा राहतो हा सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर आर्थिक परिस्थिती आपली नसेल तर अशासुद्धा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत. आपलं या पैठण रोडवरती कांचनवाडी या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये आपलं नेहमी स्वागत असेल. शासनाचं फॅसिलिटेशन सेंटर CSMSSच्या कॅम्पसमध्ये आहे. अशा ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी यावं, त्या ठिकाणी आमचा जो काउन्सिलिंगचा सेल आहे त्या ठिकाणी व्हिजिट करावी. मी स्वतः त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असेल. आणि आपल्याला आणखी काही अडचणी असतील तर MCNच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क करू शकता. आपल्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला मी शाहू परिवाराच्या वतीने आणि MCN परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. एक राजर्षी शाहूंचा एक विचार घेऊन ही संस्था काम करते. तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, प्रत्येक झोपडीत ज्ञानाचा दिवा तेवत ठेवण्याचं काम एक मोठा ज्ञानयज्ञ या सगळ्या मंडळीकडनं सुरू आहे. एकूणच पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डोंगरे सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलंय यापुढे CSMS सर्वांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे दरवाजे कायम खुले आहेत. तरी आपण आपल्या भविष्याचा, आपल्या पाल्याच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी, सगळा त्यांचं करिअर घडवण्यासाठी या सर्वांशी संपर्क केला पाहिजे. सर, अशा या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सर आपण आम्हाला वेळ दिला, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.